सकाळी सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 14 38/2020 येथील फरार आरोपी शंकर कुंडीबा गुंजाळ, धनाजी गुंजाळ व दिलीप गुंजाळ यांचे शोधकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर ग्रामीण यांची टीम बार्लोनी या गावी आली होती। त्यावेळी त्यातील दोन आरोपींचा त्यांना त्या ठिकाणी असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम MH-13P-314 या वाहनाने त्या ठिकाणी गेली असता यातील तीन आरोपी त्या बार्लोनी या गावातील कट्ट्यावर बसलेले त्यांना आढळून आले। त्यांनी त्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले असता एक आरोपी पळून गेला व दोन आरोपी ताब्यात घेतले तर आजूबाजूची 40-50 लोक त्या ठिकाणी आली व आरोपींना आपल्या पोलिसांच्या ताब्यातून सोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्यातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यातून त्यांनी पळून नेली व जे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं जे पथक होतं त्यांच्यावर दगडफेक केली। त्यातील जी गाडी होती पोलिसाची त्याच्यावर दगडफेक करण्यात आली। त्याच्यावर पुढील आणि पाठीमागील बाजूची काच फुटलेली आहे व येथील आपले धनाजी गाडे नावाचे जे कर्मचारी आहेत ते जखमी झाले। त्यांच्या कमरेला दगडांचा मार लागलेला आहे आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना झुंबाझुंबी झालेली आहे। त्या अनुषंगाने कुडवाडी पोलिसाने येथे CR 18/2021 या अनुषंगाने भादवी कलम 353, 332, 143, 147, 149, 337, 527, 504 व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 7 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पुढील तपास चालू आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।